ब्रेकनंतर पाहूयात की आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या काही घटना कायम आपल्या अस्वस्थ करणाऱ्या असतात. बरं, या घटना थांबतील तरी कधी असा विचार कायम आपल्या मनात असतो, ज्याचं उत्तर कधीच मिळत नाही. तसंच घडलंय बघा, पुण्यामध्ये 10वीत शिकणाऱ्या मुलीवर वर्गात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरू आरोपीनं अल्पवयीन मुलीवर धारधार शस्त्रानं वार केल्यानं एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तरुणानंही आत्महत्येचा प्रयत्न केला. पुण्यातील या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरलाय. पुण्यातील वडगाव शेरीतील पीएन इनामदार शाळेच्या वर्गात घुसून एका 22 वर्षीय कपिल भट नावाच्या माथे फिरून 10वीच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा चाकू हल्ला केलाय. सकाळी 11 वाजता शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता. त्याचवेळी पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम करणारा कपिल शाळेत शिरला. वर्गात घुसताच या माथे फिरून मुलीवर चाकून सपासप वार केले. इतर विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या समोरच हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. धक्कादायक प्रकार म्हणजे हा मुलगा जो आहे तो शाळेमध्ये आला थेट आणि या आरोपीनं शाळेमध्ये येऊन शिक्षिकेच्या समोर या मुलीवरती अल्पवयीन मुलीवरती चाकून वार केलेत. तिला तातडीने इथल्या शेजारच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं तिच्यावरती उपचार करण्यात आले, मात्र तिची प्रकृती नाजूक असल्याकारणानं तिला रुबी हॉलला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. तिथं तिच्यावरती पुढचे उपचार जे आहेत ते केले जातील, मात्र पालकांकडून शाळेवरती अत्यंत गंभीर आरोप केले जात आहेत. शाळेला कल्पना देऊनही सुरक्षेची कुठलीही काळजी जी आहे ती शाळा प्रशासनाकडून घेतली जात नाहीये. या घटनेनं इतर विद्यार्थिनींमध्ये मोठी घबराट पसरली आहे. हल्ला केल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी विद्यार्थिनीला एका पालकाच्या मदतीनं तातडीनं वडगाव शेरीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. कारण 15 ते 16 वर्षाची मुलगी आहे, ती आता 10वीमध्ये शिकत आहे. तर त्या मुलीला शाळेच्या आवारात येऊन त्या ठिकाणी तिला मुलीला बाहेर घेऊन त्या ठिकाणी तिला मारहाण केली आणि चाकून तिचे वार करून तो पळून गेलेला आहे. तर या प्रकरणामध्ये आपण त्या मुलावर गुन्हा दाखल केला असून त्याबाबत तपास चालू आहे आणि त्या मुलांनी विष प्राशन केल्याबाबत आमच्याकडे माहिती प्राप्त झाली आहे. तोही दरम्यान एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं समोर आलंय. हल्लेखोर कपिल आणि पीडित मुलगी पूर्वी एकाच परिसरात राहायचे. कपिलच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वीच कोरोनामुळे निधन झालं. सध्या आरोपीची आई घरकाम करून कुटुंब चालवते. हल्लेखोर कपिलनं यापूर्वी देखील अनेकदा मुलींची छेड काढल्याची माहिती पालकांनी दिली आहे. एवढंच नाही तर 8 दिवसांपूर्वी याची कल्पना शाळेला देखील दिल्याचं पालकांनी सांगितलंय. पण शाळेकडे तक्रार देऊन देखील शाळा प्रशासनाला त्याचं गांभीर्य कळलं नसल्याचं समोर आलंय. स्कूल में शनिवार को पिछले शनिवार को गया जाके वहाँ पे लड़के को धमकी देके गया था कि तुमको मार देंगे, तुम्हारे घर वाले तुम्हारे सबको मार डालूंगा. मैं लड़के को धमकी दिया था उसने और धमकी देने के बाद मैं मंडे को स्कूल गया. स्कूल में प्रिंसिपल से उनके क्लास टीचर से बात किया था तो बोले हम लोग कुछ करेंगे और उस लोगों ने कुछ किया नहीं. आज मैं मंडे को आज मैं वो कंप्लेंट करने जाता आज और आज ही वो मार दिया वो. और अभी मेरे पास जो है यहाँ पे ज़्यादा खर्चा बता रहा है, हमारे पास तो कुछ ऐसा है नहीं, हम रोज कमाने खाने वाले इंसान हैं. एकंदरीतच पुण्यातील या घटनेत पीए इनामदार शाळेचा निष्काळजीपणा देखील कारणीभूत ठरलाय. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुण्याहून वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात बातमी. भुसावळ मधून भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या सांगोला मुझफ्फरपूर किसान रेल्वेच्या डब्यात एका महिलेनं आग लावण्याचा प्रयत्न केला. माचिसची जळती काडी खिडकीतून फेकत बोगीला आग लावण्याचा प्रयत्न तिनं केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि सदर घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. दरम्यान डब्यामध्ये कांद्याचे पोते असल्याने आगीनं पेट घेतला, परंतु माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझवली. या महिलेचा तपास पोलीस करत आहेत. आणि CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्य, ज्या दृश्यांमध्ये ही महिला आपल्याला दिसते जिने आपल्या पर्समधनं एक माचीस बाहेर काढली, तिच्याबरोबर 2 माणसं पण दिसत आहेत आणि तिने ती माचीस पेटवली, त्यातली काडी पेटवली आणि आतमध्ये असणाऱ्या
बोगी मध्ये ही काडी फेकली जिथे खरं तर कांद्याची काही पोती ठेवलेली होती ज्याने अचानक पेट घेतला. वेळीच सगळे रेल्वे अधिकारी तिथे पोहोचले म्हणून ही सगळी घटना जी आहे ती आटोक्यात आली असं आपण म्हणूयात. की आग जर पसरली असती तर फार मोठ्या प्रमाणात पसरली असती आणि आजूबाजूच्या बोगीला पेट घ्यायला वेळ लागत नाही